তুমি বলে করে নাও করে যায় অধ্যক্ষ বলা জলযুক্ত শহর योजनेमध्ये नाही गोरे त्यांचा मी नाव आहे बोललो मी गोरे बोललो दोन वर्षांमध्ये पाच चांगली कामं झाली 41 महत्वाकांक्षी योजना शासनाच्या माध्यमातून राबवण्यात आली त्याला चांगलं यश आलं सिमेंट नालाबांधची कामं झाल्यानं पाणी पातळी आपली वाढली गेली ही वस्तुस्थिती आहे परंतु गेल्या 23 जून 2016 ला नवीन जी आर काढण्यात आला सिमेंट नालाबांधच्या संदर्भामध्ये आर्थिक मापदंड लावण्यात आले त्यामुळे नव्यानं सिमेंट नालाबांधची कामं घेता येत नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाली गेल्या 1.5 वर्षामध्ये जलयुक्त शहरामध्ये या मापदंडांच्या अडचणीमुळं निर्बंधामुळं एकही सिमेंट नालाबांधचं काम होऊ शकलं नाही ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून मला मागणी करायची अध्यक्ष महोदय की सिमेंट नालाबांधच्या बाबतीत जे मापदंड लावला आहे तो दुरुस्त करणं किंवा पुन्हा रिवाईज करणं गरजेचं आहे विशेषतः शेतकऱ्याचा दुसरा प्रश्न महत्त्वाचा आहे की जमीन संपादन करताना शेतकऱ्यांचा मोबदला दिला जातो जी आश्वासनं दिली जातात ती पूर्ण केली जाते ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून पूर्ण मोबदला मिळावा त्याचा परतावा मिळावा यासाठीची अनेक वर्षाची आमची मागणी आहे विशेषतः खेड एसी झेडमध्ये शेतकऱ्याच्या जमिनी घेताना जे काही परताव्या संदर्भातली आश्वासनं दिली गेली ती अद्यापही गेल्या 7-8 वर्षांपर्यंत झाले तरी पूर्ण झाली नाही ही वस्तुस्थिती आहे आम्ही शेतकऱ्याला मंत्रालयापर्यंत हेलपटे मारून आत्महत्या करायची वेळ येऊ नये एवढीच अपेक्षा आहे आणि म्हणून मला वाटतं विशेषतः ग्रामीण भागामध्ये रस्ते दुरुस्ती संदर्भामध्ये आम्ही अनेक मागणी करतो नॅशनल हायवे पासून स्टेट हायवे ग्रामीण भागातले रस्ते माझे ते मुख्य रस्ता आहे गेल्या 1.5 वर्ष आम्ही मागे लागलो आहे तळेगाव सिकरापूर चाकण आपण सगळे तिथं अनुभव घेतला असेल एवढे मोठे खड्डे आहेत हा रस्ता दुरुस्त होणं फार गरजेचं आहे आता ह्या वेळेला सुद्धा शासनाने त्याच्यात दुर्लक्ष करून एवढीच माझी अपेक्षा आहे हा एक महत्त्वाचा रस्ता आहे आणि सगळ्या 3 जिल्ह्याला जोडणारा तो प्रमुख रस्ता आहे तळेगाव शिकरापूर चाकण हा जो रस्ता आहे त्या रस्त्यासाठी निधी मिळावा आमची एवढी अपेक्षा आहे आणि म्हणून आज ह्या 3 प्रश्न महत्त्वाचे जो मापदंड आहे संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय आपण त्याचा विचार करावा पशुधनाच्या रेडिएटमध्ये अपडेट करावं आणि जलयुक्त शहराच्या बाबतीमध्ये पुन्हा एकदा रिवाईज आपण जे काढावी विनंती करू धन्यवाद.